नाशिक मध्ये सुद्धा एलपीजी गॅस टँकर पलटी झालाय. वडाळा पाथर्डी महामार्गावर हा अपघात झालाय. खबरदारी म्हणून वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय. आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. नाशिक मध्ये एकीकडे आपण पाहिलं की स्कूल व्हॅनचा अपघात झालाय, तर दुसरीकडे हा टँकर पलटी झालाय. पुन्हा एकदा आपण जाऊयात आपल्या प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडे. अभिजित, पाहतोय आपण नाशिक मध्ये दुसरा हा अपघात वडाळा पाथर्डी मार्गावर झालाय आणि हा टँकर पलटी झाल्याचं दिसतंय. सध्या त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान दाखल झालेले आहेत आणि जो पलटी झालेला गॅस टँकर आहे त्यामधून गॅसची गळती होऊ नये यासाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजना अग्निशमन दलाकडून आता योजल्या जात आहेत. पोलिसांनी संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे. भारत गॅस कंपनीचा हा गॅस टँकर आहे आणि त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे प्रशासनाचे पोलिसांचे प्रयत्न आता सध्या त्या ठिकाणी सुरू आहे. मात्र हा अपघात घडल्यानंतर या गॅस टँकरचा चालक त्या ठिकाणाहून फरार झाल्यामुळे कंपनीशी संपर्क साधण्यासाठी सध्या पोलिसांना अडचणी येत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरामध्ये सध्या वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद केलेली आहे. त्यामुळे काहीसं तणावाचं वातावरण या परिसरात पाहायला मिळते, कारण या गॅस टँकरमध्ये एलपीजी गॅस जो आहे तो पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. त्यामुळे गॅस गळती होऊन कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी सगळी खबरदारी सध्या प्रशासनाकडून घेतली जाते. धन्यवाद अभिजित दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.